सर्वप्रथम राष्ट्रमत राजमत मासे जिजाऊ यांना विनम्र अभिवादन, त्याबरोबरच स्वराज्य संकल्प राजे शहाजी ज्यांचं नाव जरी घेतलं तरी महाराष्ट्रातल्या तमाम आबालवृद्धांची छाती केवळ 2 इंचानं खोबर वर येते असं तुमचं आमचं आराधदैवत विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज एका हातामध्ये तलवार घेऊन परकीय शत्रूचं आक्रमण थोपवून धरणारे आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी घेऊन वयाच्या 14व्या वर्षी अस्खलित संस्कृत मधून बुधभूषण सारख्या जागतिक कीर्तीचा ग्रंथ निर्माण करणारे बुधभूषणकार छत्रपती संभाजीराजे भोसले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज ज्यावेळेच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास विस्मरणात गेला होता ज्यावेळेच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी विस्मरणात गेली होती त्यावेळेस रायगडवर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे आणि महाराष्ट्रातलीच नव्हे देशातलीच नव्हे तर जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले विद्येच्या खऱ्याखुऱ्या आणि एकमेव देवता माता सावित्रीबाई फुले 1.5 दिवस शाळेत जाऊन शेकडोंच्यावर कादंबऱ्या लिहिणारे आणि रशियामध्ये जाऊन शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर राष्ट्रसंत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत भगवान बाबा राष्ट्रसंत सेवाराम महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी या देशातल्या तमाम बहुजनांच्या आयुष्याचं जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून आपल्या जीवनाचं प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व बहुजन महामानवांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज आंतरवाली सराटी येथे आपल्या समोर व्याख्यान किंवा भाषण करण्यासाठी मी खरंतर उभा नाही, आपल्या समाज बांधवांशी मी संवाद साधण्यासाठी उभा आहे. आज आंतरवाली सराटी गाव आहे, खरं तर मधल्या काळामध्ये प्रचंड मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले, एक जगाला आदर्श काढून दिला की 1 लाख लोक जरी रस्त्यावर उतरले तरी कागदाची चिठ्ठी सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. हा आदर्श फक्त भारतासमोर नाही तर जगासमोर निर्माण केला तो या देशातल्या मराठ्यांनी निर्माण केलेला. आणि एवढे शांततेमध्ये मोर्चे निघाले, महाराष्ट्राचं पोलीस खातं सातत्यानं म्हणत असायचं की ज्यावेळेस आमचा पंढरपूरला वारकरी जातो त्यावेळेस आम्हाला कसलंच टेन्शन येत नाही, आम्हाला कसली चिंता नसते, कारण वारीमध्ये एवढी शांतता आहे, आमचे वारकरी एवढे अहिंसक आहेत की एकमेकाच्या पायाला पाय जरी लागला तरी चटकन एकमेकाच्या पाया पडतात आणि चला माऊली चुकलं असेल म्हणजे पुढे निघून जातात. इतका शांत संप्रदाय असणारा वारकरी समाज आहे आणि त्याच वारकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त समाज जर कोणता असेल तर तो मराठा आणि शेतकरी समाज आहे, तो मराठा समाज आहे. आणि मग मोर्चे निघाले, 52 मोर्चे निघाले, 54 जणांना मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यावं लागलं, पण तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कोणी मातीचा कण सुद्धा उचलला नाही. हा आदर्श मराठा समाजाने आणि मराठा क्रांती मोर्चा निर्माण करून दिलेला बांधवांना. परंतु तरी सुद्धा ज्यावेळेस मनोज तरांगे पाटलासारखा एक मराठा योद्धा या आंतरवाली सराटी गावामध्ये उपोषणाला बसतो, आमच्या माय भगिनी उपोषणाला बसतात, आमच्या आजोबांच्या वयाचे आमच्या वडिलांच्या वयाचे माणसं ज्यावेळेस उपोषणाला बसतात अत्यंत शांतपणाने मागणी चालू असते की फक्त आम्हाला आरक्षण द्या. अरे सरकारनं प्रतिनिधी पाठवायला पाहिजे होता की तुमची मागणी काय आहे, तुमचं म्हणणं काय आहे, तुमच्या भूमिका काय आहेत ते समजून घेण्यासाठी माणसं पाठवायला पाहिजे होते. परंतु या देशामध्ये काही काळामध्ये जनरल डायरच्या औलादी जन्माला आलेल्या आहेत, जनरल डायरचे लोक जन्माला आलेले आहेत आणि जालियनवाला बाग हत्याकांड ज्यावेळेस घडलं इतिहासामध्ये आम्हाला ज्या ज्यावेळेस इंग्रज आठवतात त्या त्यावेळेस जालियनवाला बाग आठवतो आणि याच्या पुढे ज्या ज्यावेळेस मराठा आरक्षण आठवेल त्यावेळेस आंतरवाली सराटेच्या बांधवांवर आमच्या माय भगिनीवर झालेला हल्ला या देशाचा मराठा आणि सर्वसामान्य माणूस कधीच विसरू शकत नाही. ही या मातीची भूमी आहे आणि आज आपल्यासमोर विचार मांडत असताना मनोज जनांगे पाटील आता आपल्या दौऱ्यासाठी नियोजित गेलेले आहेत आणि इथं माझ्यासोबत आलेले मराठा सेवा संघाचे ज्यांचं परवा दिवशी अत्यंत सुंदर व्याख्यान झालं आणि सुमारे 2008-09 पासून जे मला सातत्यानं सहकार्य करत असतात. माणूस कधी एकटा कधी मोठा होत नाही, त्याला ज्यावेळेस सगळ्यांचा आशीर्वाद आणि सर्वांचं सहकार्य मिळतं त्यावेळेस माणूस मोठा होतो. आमचे आदरणीय आंबोरे सर आहेत, त्यासोबतच आमचे संभाजी ब्रिगेडचे जुने सहकारी शिवाजीराव आंबोरे आहेत, आताच आपल्यासोबत आलेले महाराज आहेत परमेश्वरराव नाईकवाडे आहेत, आदरणीय गायवड सर आमचे बँकेचे मॅनेजर आहेत किंवा याच भूमीतले संभाजी ब्रिगेडचे आमचे प्रदेश संघटक माझे सहकारी सुदर्शनजी तारक सर आहेत, सध्या ते कॉलेजला त्यांच्या काही कामानिमित्त गेलेले आहेत. त्याबरोबरच संभाजी ब्रिगेडचे जालना जिल्हा बडीवर काम करणारे माझे मित्र डॉक्टर संभाजी गायके हे सर्वजण इथे उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण बांधव आणि इथे उपस्थित आहात. आज मी विशेष आभार करतो, आजचा 12वा दिवस उपोषणाचा धोपटेश्वर वाशियांचा आहे, त्या सर्व धोपटेश्वर वाशियांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि त्याचं कौतुक करा. कारण काय आहे, ज्यावेळेस तो सेतू बांधायचा होता, सेतू बांधारे सागरी, त्यावेळेस एक खारीचा वाटा एक खार आली आणि त्या खारीने सांगितलं की मला सुद्धा इथं सेतू बांधायचा आहे आणि मला सुद्धा माझी भूमिका वठवायची आहे. त्यावेळेस त्याच्या काय करावं, आता माणसं आहेत किंवा वानर आहेत त्यांनी मोठमोठ्या दगडांनी उचलून, पण ती खार आहे, तिची क्षमता किती आहे,
त्या खारीनं काय करावं, वाळू मध्ये आपला अंग घुसळलेला आहे आणि अंगाला लागलेली जी वाळू आहे ती त्या समुद्रामध्ये लोन टाकण्याचं काम केलं आणि तिथून वाक्प्रचार तयार झाला खारीचा वाटा. लक्षात घ्या, शब्द जे भाषेमध्ये येतात ते अशा पद्धतीने येतात आणि म्हणून दोपटेश्वर वाशांचा किंवा गोदाकाचे जेवढे काही गावं आहेत त्या सर्वांचा आरक्षण संघामध्ये खारीचा वाटा आहे. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अत्यंत अभिमानाने सांगत असतो, जगभरामध्ये इतिहास सांगत असतो आणि शिवाजी महाराज म्हणजे चल्ली नाना आहे. या देशामध्ये कितीही मोठा बादशाह असू द्या, कितीही मोठा राजकीय सत्तेचा हे असू द्या, त्याला सुद्धा शिवरायांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय सत्तेमध्ये येता येत नाही हे आजच्या देशाचं वास्तव आहे. आणि त्या छत्रपती शिवरायांबद्दल शिवरायांनी किती लढाया केल्या काय केल्या मी सांगणार नाही, पण ग्रँड डफ नावाचा इतिहासकार आहे तो ग्रँड डफ असा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये सगळ्यात मोठी क्रांतिकारक घटना काय केली, तर या देशातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये एकीची भावना निर्माण केली आणि ती एकीची भावना एवढी प्रबळ राहिली की दिल्लीच्या बादशहाला सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुरण्याचं काम या देशाच्या मराठ्यांनी केलेलं आहे. ही एकीची भावना निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी केलं आणि आज सुद्धा आरक्षण मिळणारच आहे. यांच्या बापाला सुद्धा आरक्षण द्यावं लागणार आहे. त्याचं कारण, आरक्षण आम्ही नव्यानं मागत नाही, आरक्षण आम्ही वेगळं मागत नाही. आम्हाला आता ज्या काही लोकांमध्ये आमच्यावर आणि हलकले मी तो विषय आहे त्याच्यावर येणार आहे, बरोबर आहे. मी काही जास्त आकडेमोड करणार नाही कारण ते सगळं आपल्या डोक्यावर जाईल, पण काही ठोक तळे आहेत, काही ठराविक मुद्दे आहेत की जे सर्वसामान्य माणसांना माहीतच असले पाहिजेत. आणि एखादा माणूस तुमच्या समोर आला, एखादा नेता तुमच्या समोर आला आणि ते जर म्हणायला लागला पाटील आम्हाला तुमच्या आरक्षणाच्या लढ्याला आम्ही तुमच्या सोबत आहोत, बरं कुठं इथं अरे तुला निवडून गेले ना, कशासाठी दिलंय इथं आंतरवाली सरकार आमच्या बाजूला बसण्यासाठी दिले का, तुला सत्तेत पाठवलंय ना, मग तिथं बोललं तू. जी माणसं इथं येऊन म्हणतात आम्ही तुमच्या सोबत आहोत पण तिथं बोलत नाहीत, लक्षात घ्या हे गद्दार लोक आहेत. तो कोण्याही जातीला कोणाही सांगत असतो. तुम्हाला निवडून गेलाय, तुम्ही तिथं बोललं पाहिजे, तुम्ही इथं येऊन आम्हाला गुदगुदा करायला लागले आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही लोक सांगायला लागले नाही नाही आरक्षण मिळालंच पाहिजे, पण कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता भेटलं पाहिजे. ते सुद्धा समजून घ्या, पहिल्या धारेचा हरामखोर आहे. पहिल्या धारेचा जाहीरपणे सांगायला लागलोय, इथंच नाही महाराष्ट्रभर आम्ही सांगितलंय. जे जे माणसं म्हणायला लागले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, त्याचा दुसरा अर्थ आहे मराठ्यांना आरक्षण देऊ नका. त्याच्यामुळे कोणाच्याही भूलथापांना फसव्या आश्वासनाला आपण बळी नाही पडलं पाहिजे. आणि काल परवा तुम्ही ऐकलं असेल टीव्हीवर बोलता बोलता एक छोटीशी क्लिप लीक झाली, पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलता बोलता एक्स वाय झेड नेते म्हणाले आपण काय बोलून निघून जाऊ. एवढं सोपं नाही हे, हे जे आहे ना इथं बसलेलं इतकं सोपं नाही. तुम्ही बोलून निघून जा, 2024 आम्ही तुम्हाला कोलून निघून जातो एवढी ताकद आमच्यामध्ये. हे माणसं मागणी मग एक लक्षात घ्या, आता मी शेतकरी साहेब बरोबर आहे. आता आपण सगळे शेतकरी म्हणल्यानंतर आपला सगळ्यात जास्त जीव कुठं असतो, शेतात असतो. शेतामध्ये आपला जीव असतो, शेताला काय असतो बांध असतो. सख्या भावानं जरी बांध कोरला तरी डोसकं फोडणारी आवलाद आहे, बरोबर आहे. मी काय सांग, आता उदाहरण खरं तर नाही सांगायला पाहिजे, पण आपण आपल्यावरचा अन्याय सख्या भावालाही सोडत नाही का, आणि तुला वाटून दिलंय ना, मग तू माझ्यामध्ये हिस्सेदारी कशाला करतोस. मग ओबीसी आरक्षणाचं सुद्धा तसंच आहे. ओबीसी आरक्षण आम्ही नव्यानं मागत नाही, अरे आम्ही ओबीसीच होतो. काही नालायक लोकांनी आम्हाला ओबीसीच्या बाहेर काढलं, आज 15% मराठा समाजाचं आरक्षण दुसरे लोक खायला लागलेले आहेत, त्यांचं काढू नका. जे आमच्यावर अतिक्रमण झालेलं आहे तेवढंच आम्हाला द्या, ही न्याय मागणी आणि संविधानिक मागणी आहे. जगातला कोणा कोणता माणूस आपली मागणी ना करू शकतो बघूया. आपण आपल्याकडे पुरावे आहेत, आपल्याकडे संदर्भ आहेत, आपल्याकडे कागदपत्र आहेत, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. कुणावर आणि अरे मराठा समाज असा आहे घरामध्ये खायला भाकर नसेल उपाशी राहील, पण दारामध्ये जर कोणी मागायला आलं ना त्याच्या झोळीमध्ये सुपर दान टाकणारा हा मराठा समाज आहे, तो कधीच कुणावर अन्याय करू शकत नाही. लक्षात घेतलं पाहिजे आपण. अरे आजही बघा तुम्ही, आपण कितीही मोठे झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर वकील झालो, शहरामध्ये गेलो, पण आज सुद्धा खेड्यातला माणूस कुठं मागताना दिसला न मागता सुद्धा खिशामध्ये हात घालून 5, 50, 10 रुपये देणारा का कोण आहे, तर तो मराठा समाज आहे. तो कधी कुणावर अन्याय करेल का, तो जगाला जगवण्याची भाषा करतो, स्वतः मातीत गेला, पण ज्याने जगाला जगवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली तो माणूस कधी कुणावर अन्याय करणार आहे का. आज आपली मागणी काय आहे की मराठा समाज हा कुणबीचा आहे, मराठे कुणबीच आहेत, कारण मराठ्यांचा पारंपरिक व्यवसाय शेती करणे आहे. मग आम्हाला जे कुणब्याचं आरक्षण आहे आमच्या हक्काचं आहे, तेवढं आरक्षण द्या, ही आमची पहिल्यांदा मागणी आहे. आणि लक्षात घ्या, याच्यासाठी पुरावे मी कोणत्या संघटनेचे पुरावे तुम्हाला देणार नाही,
मी कोणत्या शासनाच्या अहवालाची तुम्हाला पुरावे देणार नाही. हा देश आणि ह्या देशातला हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र कुणाचा म्हटला जातो? हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा म्हटला जातो. हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा आहे. आणि समतेचं सर्वोच्च प्रतीक कोण असतील तर ते आदरणीय फुलेशाहू आंबेडकर आहेत. त्यांनी त्या त्या काळामध्ये मराठा समाजाबद्दल काय लिहिलंय हे सुद्धा आम्ही बघितलं पाहिजे. मानवांनो, पहिलं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळामध्ये सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून फार मोठी क्रांती त्या काळामध्ये केलेली आहे. आणि या देशातल्या ज्या शेतकरी आणि बलुतेदार जाती आहेत त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. आणि या देशाचा जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कुणबी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गासाठी त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे शेतकऱ्याचा आसूड. हे पंचफुला प्रकाशनानं म्हणजे मी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. पण याच्या अगोदर हे पुस्तक मी कुठून घेतलं? हे पुस्तक जे आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेलं आहे. महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय, किंमत 450. आजही तुम्ही संभाजीनगरला आलात तर रेल्वे स्टेशनच्या जवळ जे मुद्रणालय आहे, शासकीय मुद्रणालय, तिथं या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय मिळतं. त्या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांचा असून लिहिताना महात्मा फुलेंनी एक परिशिष्ट त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. हे परिशिष्ट म्हणतात त्याला. परिशिष्ट म्हणजे काही लिहायचं राहून गेलं आणि त्या संबंधी काही नवीन माहिती सुचली तर त्या लिखाणाला जोडणे, याला परिशिष्ट म्हणतात. आणि या परिशिष्टामध्ये महात्मा फुले साधारणतः 150-200 वर्षापूर्वी असं म्हणतात की त्या लेखाचं नाव आहे खासा मराठा म्हणविणारा. त्यांच्याकडे एक व्यक्ती आली, महात्मा फुले घरचं काही काम करत होते आणि आल्यानंतर त्याच्या डोक्यावर त्या काळातलं पागोटा आहे आणि आल्यानंतर तो भिंतीला टेकून नसला. महात्मा फुलेंच्या मनात प्रश्न आहे, हा माणूस कोण आहे? याला तर मी ओळखत नाही. मग महात्मा फुलेंनी विचारलं, तुम्ही कोण आहात? त्याने सांगितलं, मी मराठा आहे. बघा संवाद हे फुलेंनी दिलेला आहे. मी माझ्या मनाचं एकही शब्द सांगत नाही. काय म्हणतात महात्मा फुले, तुम्ही कोण आहात? त्यावेळेस ती व्यक्ती म्हणते, मी मराठा आहे. त्यावेळेस महात्मा फुले म्हणतात, या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांपासून महारांपर्यंत जेवढ्या जाती राहतात त्यांना मराठा म्हणून ओळखलं जातं. तुमची स्पेशल जात कोणती आहे ते सांगा. त्यावेळेस ती व्यक्ती म्हणते, आता तुम्हाला जर माझी जातच समजून घ्यायची असेल तर मग मी कुणबी आहे. काय म्हणाले? तर मग मी कुणबी आहे. हा महात्मा फुलेचा सगळ्यात मोठा पुरावा आहे की मराठा समाज कुणबी असल्याचा शासकीय पुरावा आहे. आणि महात्मा फुलेंचा आहे. माझं म्हणणं आहे, आज जे काही लोक नेत्यांच्या प्रबोधनाला आमिषाला बळी पडून आमचे काही ओबीसी बांधव अज्ञानातून जे विरोध करत आहेत त्यांनी आमच्या म्हणण्यावर बिलकुल विश्वास ठेवू नये, आमचं म्हणणं बिलकुल ऐकू नये. पण ज्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याचा असूर म्हणजे मराठा म्हणजे कोण तर कुणबी हे लिहिलेलं आहे, किमान त्यांच्यावर तरी विश्वास ठेवावा. महात्मा फुले कधी कुणावर अन्याय करू शकत नाहीत, कारण या देशामध्ये सामाजिक न्याय देण्याचं काम फुलेशाहू आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे. अरे स्वतःचं घरदार मातीत गेलं तरी त्यांनी समाज घराची पर्वा केली नाही, पण या बहुजन समाजाचं कल्याण झालं पाहिजे अशी विचारधारा या देशामध्ये रुजवण्याचं काम आमच्या महात्मा फुल्यांनी, शाहू महाराजांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यांचे तर पुरावे आपण बघितले पाहिजे. महात्मा फुलेंचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, मराठा म्हटलं की तुमची जात कळत नाही, तुमचा व्यवसाय कोणता सांगा, तुमची जात कोणती, त्यावेळेस तो म्हणतो की मी कुणबी आहे. इथं पहिला पुरावा आम्हाला सापडतो की मराठा आणि कुणबी एक आहे. पहिला अधिकृत रेकॉर्डेड पुरावा आहे. दुसरं उदाहरण राष्ट्रपिता महात्मा दुसरं राजर्षी शाहू महाराजांचं उदाहरण आहे. ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराज सत्तेमध्ये आले, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं त्यांच्या संस्थानामध्ये जे काही शासकीय नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये एकही मराठा सोडाच, मराठा सोडा, बहुजन जातीतला एकही व्यक्ती त्यांच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये नव्हता. त्यांनी यादी बघितली, सगळे उच्चवर्णीय, एकाच जातीचे लोक. आता सगळ्या जातीचा उल्लेख करत नाही, बरोबर नाही, काय उल्लेख करण्याची गरज नाही. आपण सबसत म्हणजे त म्हणलं की ताकद, त म्हणलं की तपेली समजू शकता. एकाच जातीचे लोक, खासगी नोकर तपासले त्याच्यामध्ये सुद्धा एकाच जातीचे लोक. आणि मग महात्मा फुलेंच्या लक्षात आलं शाहू महाराजांच्या की अरे ही जी जात आहे ही आपल्याच जात बांधवांना आपल्याकडे नोकरीमध्ये वळवत आहे आणि आमच्या बहुजन समाजाला नोकऱ्यांपासून वंचित करत आहे. मग त्यांनी ठराव आणला 26 जुलै 1902 ला. या महाराष्ट्रातच नव्हे, कोल्हापूर संस्थानातच नव्हे, भारतातच नव्हे, जगामध्ये पहिलं आरक्षण कुणी दिलं? राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला आहे. पहिलं आरक्षण दिलेला आहे. आणि तो सुद्धा आता त्या काळामध्ये राजेशाहीचा जरी कालखंड असला, जी आर निघायच्या शासकीय, आणि तो जी आर निघालेला आहे राजर्षी शाहू महाराजांचा. आणि त्या जी आर तो आजही उपलब्ध आहे, महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध आहे, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. पण आपण सरकारचेच पुरावे पाहूया. राजर्षी शाहू महाराजांनी जो जी आर काढला 1902 ला, ते असं म्हणतात 26 जुलै 1902 पासून ब्राह्मण, शेणवी, कायस्थ आणि पारशी
मी पुन्हा रिपीट करतो, ब्राह्मण शेणवी कायस आणि पारशी या जाती सोडून उरलेल्या सगळ्या जातींना कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण आहे. त्याच्यामध्ये मराठा येत नाही का? अरे मराठ्याच्या राजाने पहिल्यांदा आरक्षण दिलं ना, इथं मराठा येत नाही का? अहो राजर्षी शाहू महाराज स्वतःची नाव म्हणजे राजा, म्हणजे तुम्हाला माहित आता राजा म्हटलं की क्षत्रिय आपण म्हणतोच ना, परंतु आपण मूळ शेतकरी आहोत. ही नाळ आमच्या लेकरांना कळाली पाहिजे म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या राजघराण्यामध्ये लेकरू जन्माला आलं की त्याला गवताच्या पेंडीवर टाकायचे हे माहीत असलं पाहिजे का? अरे राजगादी नंतर प्राप्त झाली, पण अगोदर आपल्या बाप दादांनी नांगर म्हणजे नांगर असेल, पेरणी असेल, कुलपणी असेल, फुलपणी असेल, बारा भानगडी सगळं काम शेतीमध्ये केलेलं आहे. राजे नंतर पहिल्यांदा कुणबी आहोत ही ओळख त्या लेकराला बालपणी कळावी म्हणून त्यांच्या घराची परंपरा याला लक्षात घेतलं पाहिजे. ते शाहू महाराज म्हणतात की केवळ चार जाती उच्चवर्णीय आहेत आणि त्या चार जाती सोडून बाकी सगळ्या जाती या ओबीसी म्हणजे आजचा ओबीसी कॅटेगरी त्यावेळेस मागासवर्गीय वर्ग होता, हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. हे झालं शाहू महाराजांचं उदाहरण. त्यानंतर आज बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1917 या देशामध्ये इंग्रजांच्या लक्षात आलं होतं की आज ना उद्या आपल्याला हा देश सोडून जावं लागणार आहे, मग काय केलं पाहिजे? या लोकांना हळूहळू त्यांचे हक्क अधिकार देऊया आणि मग आपण या देशातून निघून जाऊया. आणि हे चर्चा करण्यासाठी 1917 साऊथ ब्युरो कमिशन महाराष्ट्रामध्ये आलं, भारतामध्ये आलं. या साऊथ ब्युरो कमिशन कडे राजर्षी शाहू महाराजांनी भास्करराव जाधव त्या काळातले समाज थोर सत्यशोधक नेते आहेत भास्करराव जाधव त्यांना पाठवलं, मराठा समाजाचं प्रतिनिधित्व स्वातंत्र्यामध्ये काय असेल हे जाऊन तुम्ही मागा. लक्षात घ्या, ज्या समाजामध्ये राजर्षी शाहू महाराजांसारखा द्रष्टा नेता पैदा होतो त्या समाजावर कधी अन्याय होत नाही. पण दुर्दैवानं आमचे राजकीय लोक ज्यांना म्हणतो आमच्या जातीचा नेता आहे, ये हमारा है, अरे तुम्ही त्याला म्हणताय, ते म्हणता का हे माझा समाज आहे म्हणून? कोणी असो, कोणताही नेता, कोणत्याही पक्षाचा, मी कोणत्या पक्षाचा प्रचार करायला आलो नाही. आमचा साहेब मजान तमका त्याचा बिलकुल नाही. कोणताही नेता आम्ही म्हणतो हे हा आमच्या जातीचा, पण तो आपला आहे का? लक्षात घ्या, मी उदाहरण नेहमी देतो. ज्यांना वाटतं की मराठाचा मुख्यमंत्री असला म्हणजे मराठाचं कल्याण झालं, मराठ्यांचा खासदार आहे म्हणजे मराठ्याचं कल्याण झालं, मराठ्यांचे जास्त आमदार आहेत म्हणजे मराठ्यांचं कल्याण झालं, ह्या लोकांना आपण समाजाचे नेते म्हणतो, पण ते समाजाचे नेते नसतात, ते त्यांच्या पक्षाचे नेते असतात. लक्षात घ्या, आपण सगळे शेतकरी आहोत. पाखरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये काय उभं करतो आपण? काय 24 तास शेतात बसता येतं का? बुजगावनं उभं करतो. मग पाखरांची टोळी येते आणि पाखरांची टोळी काय म्हणते? तेव्हा शेतात मालक थांबलाय, बरोबर आहे? त्याला काय वाटतं? शेतामध्ये मालक थांबलाय. आपण जर पिकाचे दाणे खायला गेलो तर निश्चितपणे मालक बडवणार, मारणार, जीवानिशी मारून टाकणार. त्यांना वाटतं मालक आहे, असतो कोण? बुजगावनं. आपल्याला वाटतं आपलं हे आहेत कोण? बुजगावने. बुजगावने आहेत. आणि जेवढा सत्यानाश या राजकीय नेत्यांनी मराठा समाजाचा केला तेवढा सत्यानाश या देशामध्ये शत्रूंनी सुद्धा आपला कधी केला नाही. हे पहिल्यांदा बिंबून घ्या, तुम्ही बोलून जा, आम्ही बोलून टाकतो. मतदानाचा अधिकार आहे आम्हाला सुद्धा. अरे आमच्या मतावर तुम्ही निवडून येता आणि इथे येऊ सांगता, कुणालाही धक्का राहू नका का? तुला माहिती आहे का आरक्षणाचा इतिहास? बरोबर आहे. मला एक आमदार भेटले, फोन केला, म्हणजे अहो तुमची मागणी फार सुंदर आहे, फार चांगली आहे, आमचा तुम्हाला जरूर पाठिंबा, फक्त एकच ओबीसीवर अन्याय होऊ नये. मी म्हटलं साहेब किती वर्षापासून आमदार आहात? ते म्हणजे 15-20 वर्षापासून आमदार आहे. तुमचे वडील सुद्धा होते ना? हो माझे वडीलही होते. मग एक काम करा, 20-25-30-35 वर्षापासून एकाच घरातला एकाच जातीतला माणूस आमदार व्हायला लागलाय, ओबीसीवर किती अन्याय झाला साहेब, या वेळेस तिकीट ओबीसी बांधवाला द्या आणि त्याच्यावरचा अन्याय दूर करा. फोनच ठेवून गेला, म्हणजे तुमच्यासोबत बोलण्यात काही अर्थच नाही. अरे मग अन्याय, इथं सामान्य माणूस मरायला लागलेला आहे. 1967-68 शाळामध्ये जो 72 दुष्काळ सर्वांनी बघितला असेल काय, आपल्या आजोबांनी वाडवडिलांनी, त्या काळामध्ये 1 क्विंटल धान्य विकलं 2 तोळे सोनं मिळायचं, बरोबर आहे? 1-1.5-2 तोळे सोनं मिळायचं. आज 1 क्विंटल धान्य विकलं काय मिळतं? लेकराचं चॉकलेट. मी माल सुद्धा म्हणत नाही, आणि 11,000 सोयाबीनला भाव दिला. अबा बाबा काय नाही भावाला,
अरे जर सोन्याचे दर वाढले आणि जर त्याची तुलना आपण आमच्या अन्नधान्यासोबत केली, एक क्विंटल विकल्यानंतर दोन तुळे मिळतं, मग आज का सोन्याचा भाव जर 52,000 असेल तर आमच्या सोयाबीनला, आमच्या ज्वारीला, आमच्या गव्हाला, आमच्या कापसाला 1,00,000 रुपये पर क्विंटल भाव पाहिजे. हरामखोरांनो, हे जर भाव कमी झाला की दलाली तुम्ही खाता, हे समजून घेतलं पाहिजे. हे अर्थशास्त्र आहे आणि जोपर्यंत हे अर्थ कारणामाला समजणार नाही तोपर्यंत केवळ आरक्षण भेटणे म्हणजेच आपलं सगळं कल्याण झालं असं होणार नाही. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे अत्यंत बारकावे. आणि मग त्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकरांचं साऊथ गुरु कमिशनचं उदाहरण तुम्हाला सांगत होतो. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गेले आणि त्यांनी सुद्धा मागणी केली की मराठा समाज या देशामध्ये मागास समाज आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षणाची व्यवस्था करा. आणि साऊथ ब्युरो कमिशननं जो अहवाल दिला 1918 आरक्षण लागू झालं आणि लागू 18 आणि 19 मध्ये लागू झाल्यानंतर 20 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या काळातल्या इंग्रजी जे काही शासन होतं ना इंग्रजांचं, त्या काळामध्ये निवडणुका झाल्या. तिथं निवडणुका झाल्यानंतर आता कसं लक्षात येतं मराठ्यांना आरक्षण होतं ते, एक तर बाबासाहेबांनी जे त्यांना ऍप्लिकेशन दिलं ते ऍप्लिकेशन अव्हेलेबल आहे, ते सुद्धा महाराष्ट्र सरकारनंच प्रकाशित केलेलं आहे. आणि दुसरं, विठ्ठल रामजी शिंदे त्या काळामध्ये डायरी लिहायचे दैनंदिनी, रोज मी काय केलं काय नाही ते लिहून ठेवायचे. तर त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये ती सुद्धा सरकारनंच प्रकाशित केली, त्यांनी लिहून ठेवलं 1920 मध्ये. ते निवडणुकीला थांबले होते, ते असं म्हणतात की मी मराठ्यांसाठी असणाऱ्या राखीव जागांमधून उमेदवारी लढणार नाही. कोण म्हणतात? विठ्ठल रामजी शिंदे, शहाणू कोळी मराठा आहे, कुणबी आहे, मराठा आहे. त्यांचं जर समग्र साहित्य वाचलं, पावला पावलावर लिहून ठेवलंय, मराठे कोण, कुणबी आहे, विठ्ठल रामजी शिंदे. आणि त्यांच्या डायरीमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय, मराठ्यांना जे साऊथ ब्युरो कमिशनच्या माध्यमातून आरक्षित जागा मिळाल्या त्याच्यावर मी निवडणूक लढवणार नाही, तर मी जनरल मधून थांबणार आहे, म्हणजे ओपन मधून थांबणार आहे. हे हा एक पुरावा आहे की मराठे त्या काळामध्ये मागासवर्गीय होते आणि त्यांना त्या ठिकाणी आरक्षण होतं. मुंबई प्रांतामध्ये बाबासाहेबांनी अहवाल त्या काळामध्ये काढला, मुंबई प्रांतामध्ये सगळ्यात जास्त शिकलेल्या जाती काढल्या, तर सर्वात खाली म्हणजे अस्पृश्य समाजाच्या तुलनेसोबत कोणता समाज आहे शिक्षणामध्ये? मराठा समाज. बाबासाहेब आंबेडकरांची नोंद आहे, बाबासाहेब म्हणतात मुसलमान समाज सुद्धा शिक्षणामध्ये जास्त पुढं आहे, मराठा समाज तेवढा सुद्धा पुढं नाही. हे बाबासाहेबांचं निरीक्षण आहे, हे पुरावे आहेत, हे सरकारकडे नाहीत का? इथे येऊन आम्हाला सांगतात आम्ही तुमच्या सोबत आहोत, नको काही गरज नाही, तू तिथंच मर. पण हे पुरावे तिथं सरकारला मान, त्यांच्याशी भान आणि काय आमच्या पत्रात पाठवत ते बघावं, त्याच्याशिवाय पुढं आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. हे बाबासाहेबांचं उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर मग त्या काळामध्ये एसटीला आरक्षण दिलं, एसटीला आरक्षण दिलं आणि ओबीसी प्रवर्ग तयार झाला नव्हता, त्याला इंटरमिजिएट क्लास म्हणतात. ओबीसी वर्ग तयार झाला नाही, त्या इंटरमिडिएट क्लास मध्ये इंग्रजांनी 218 जाती घातल्या, त्या 218 मध्ये मराठा समाज सुद्धा आहे. मी काय म्हणतो, इंग्रजांचा सगळ्यात मोठा पुरावा, मराठ्यांना आरक्षण होतं. किती? 218 जातीमध्ये मराठा समाज सुद्धा आहे. नंतर 1967-68 ला देशमुख आयोग नेमला भारत स्वतंत्र झाल्यानंतर, त्या देशमुख आयोगानं त्या इंटरमिजिएट क्लास मध्ये ज्या जाती होत्या त्याच्यामधून माळी तेली आणि मराठांना आरक्षणाची गरज नाही म्हणून बाहेर काढलं. कुणी काढलं? देशमुख आयोगानं काढलं. किती जातींना काढलं? माळी, तेली आणि मराठा या तीनही जातीला बाहेर काढलं. त्यांचे नेते जागरूक होते. 1968 ला एक ओळीचा जीआर काढला, माळी आणि तेली परत ओबीसी मध्ये गेले, मराठ्यांच्या बाजूनं कोणीच लढलं नाही. मराठे तेव्हापासून जे बाहेर आहेत आजही बाहेर आहेत. हा नाही बाहेर आहे, याचा अर्थ इंग्रजांच्या काळामध्ये आम्ही उभी शोधतो. आता आपला राहिला प्रश्न मराठवाड्याचा, मराठवाडा हा कधी इंग्रजांच्या आधिपत्याखाली आलाच नाही, इंग्रजांचं राज्य आपल्यावर कधीच नव्हतं, आपण होतो निजामकडे. आपले जे 5 जिल्हे आहेत त्या काळामध्ये 5 जिल्हे होते, यांच्या सगळ्या नोंदी काय आहेत त्या काळामध्ये? कुणबी म्हणून काही लोकांच्या नोंदी आहेत, स्वतंत्र मराठा म्हणून नाही. तुम्हाला एक अहवाल सांगतो, औरंगाबाद जिल्ह्याचं म्हणजे संभाजीनगर आजचा जो जिल्हा आहे त्याचं एक गॅझेट प्रकाशित झालेलं आहे, ऑनलाईन सुद्धा मिळतं. तुम्ही औरंगाबादला आले तर शासनाकडे सुद्धा मिळतं, अत्यंत स्वस्तात आहे. त्याच्यामध्ये म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये त्या म्हणजे 70-80 वर्षापूर्वीचे जनगणना, 1931 ची जनगणना आहे, त्याच्यामध्ये औरंगाबादमध्ये 2.5 लाख लोक कुणबी आहेत. किती आहेत? 2.5 ते 3.5 लाख लोक कुणबी आहेत आणि यांची लोकसंख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 40% आहे. मी काय म्हणतोय लक्षपूर्वक ऐका, 2.5 लाख लोकसंख्या आहे आणि 2.5 लाख लोक
लोकसंख्येमध्ये 40% भरतात. आज संभाजीनगर अख्ख्या जिल्ह्याची लोकसंख्या काढा, त्याच्यामध्ये 40% कुणबी भरतात का? भरत नाहीत, मराठे भरतात. म्हणजे कुणब्याचाच मराठा झाला, कुणब्याचाच मराठा झाला. आज सुद्धा मी आता मी सुद्धा फडफडतलाय. आमच्या गावाकडे काय म्हटलं जातं, पाऊस जर पडलाच नाही कुणब्याचं काय करायचं म्हणतात की नाही. तुम्ही काय करता, आम्ही कुणबीकी करतो. सर्रास म्हटलं जातं कुणबीकी म्हणजे काय, आमचा व्यवसाय कुणबीक आहे. मग तुम्ही मराठे कसे झाले? बरं ते शासन दरबारी नोंद असेल नसेल, शिवरायांच्या काळामध्ये मराठा शब्दाला चांगलं वजन प्राप्त झालं. पण मराठा कधी व्हायचा? ज्या वेळेस तो सीमोल्लंघन करायचा दसऱ्याला. पावसाळ्याच्या काळामध्ये शिवाजी भारताने कधी युद्ध केलं नाही. मिर्झा राजे जयसिंगासोबत तह झाला, 23-25 किल्ले त्या औरंगजेबाला द्यावे लागले. पण शिवाजी महाराजांनी तह का केला लक्षात घ्या, पावसाळ्याच्या तोंडावर. आणि मिर्झा राजे जो आला ना, तो मिर्झा राजे जयसिंग येऊन त्याने शिवाजी महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला नाही. गावच्या गाव उद्ध्वस्त करत सुटला, शेती उध्वस्त करत सुटलेले आहेत, खेडे पाडे वाडी वस्त्या मारायला लागलेल्या आहेत. त्याच्या लक्षात होतं, कारण अगोदरचे लोक यायचे शिवरायांची युद्ध करायचे. पण शिवराय पराक्रमी आहेत, शिवराय हरू शकत नाहीत. मग मिर्झा राजेच्या लक्षात आलं शिवरायांचा जीव कशात आहे. बरोबर आहे, पूर्वीच्या काळामध्ये राक्षसाचा जीव 7 समुद्र अपारच्या एका पोपटात राहायचा. बरोबर आहे, शिवरायांचा जीव कशात आहे? शिवरायांचा जीव या देशातल्या कुणब्यांमध्ये आहे, शिवरायांचा जीव या देशातल्या 8 जातीच्या लोकांमध्ये आहे, शिवरायांचा जीव या देशातल्या बहुजन समाजामध्ये आहे. मग काय करायचं? या समाजावर हल्ला करा, शिवाजी महाराज तह करणार हे माहीत होतं. आणि मग त्यानं तह केलं. आणि तह सुद्धा जो तारीख आहे तहाची, पावसाळ्याच्या दिवसातलीच तारीख आहे. कुणी इतिहासाचा अभ्यास करणार असेल तर बघा. बरोबर आहे, मे जूनचा जो काही कालावधी असतो, जून जुलैचा, त्या काळामध्ये मिर्झा राजे जयसिंगसोबत तह झाला. तह याच्यासाठीच केला की माझा शेतकरी आता शेतीमध्ये गेलेला आहे, मी जर तह केला नाही तर याला शेती पिकवता येणार नाही, आणि या वर्षी जर शेती पिकली नाही तर माझा शेतकरी समाज काय खाणार आहे, ही चिंता शिवाजी महाराज होती. अरे किल्ले काय सर, सलामत पगडी 50, माझी माणसं जिवंत राहिली, असे हजारो किल्ले मी जिंकून घेईल, नवीन निर्माण करेल. पण माणसं जगली पाहिजे ही शिवरायांची धारणा होती. म्हणून सीमोल्लंघन झालं, सीमोल्लंघन असल्यानंतर आम्ही युद्धावर जायचो, त्यावेळेस मराठे म्हणून जायचो, मराठा म्हणून जायचो. आणि ज्या वेळेस युद्ध थांबायचा, पावसाळा सुरू झाला, हातातले शस्त्र घरात ठेवले, हातामध्ये खुरपं घेतलं, विळा घेतला, सारं घेतलं, निळं घेतलं, नांगर घेतला, त्यावेळेस आम्ही कुणबी म्हणून शेतामध्ये राबायचो. हा इतिहास आहे. म्हणजे मराठे कोण आहेत? हे कुणबीच आहेत. मराठ्यांची ओळख काय आहे? कुणबीच आहे. बरं, आपण सरकारी भाषेमध्ये बोलूया. सरकारचा नियम आहे ओबीसी ठरवताना, जाती म्हणजे काय? जाती म्हणजे जो पारंपरिक व्यवसाय आहे त्यालाच जात असे म्हणतात. सगळ्यात सोपी व्याख्या काय आहे? ज्याचा जो पारंपरिक व्यवसाय, तुमचा कोणता ओबीसी मित्र असेल त्याची जात विचारा, त्याची जात म्हणजे त्याचा व्यवसाय आहे. मग मला सांगा, मी मराठा, तुम्ही मराठे, जाती तर व्यवसायाहून पडल्या, मग तुमची जात कोणती? तुमचा व्यवसाय कोणता? माणसं कापणे. काय जात सांगा ना तुम्ही, सरकारनं उत्तर द्यावं याला. आमदारांना प्रश्न विचारला पाहिजे की व्यवसायाहून जाती पडल्या. तुमचं मागासवर्ग आयोग म्हणतं, सगळा इतिहास म्हणतो भारताचा, की या देशामध्ये ज्या ज्या जाती व्यवसाय करत होत्या त्या व्यवसायाचीच जात त्याला चिकटलेली आहे. मग मराठा यांचा व्यवसाय सांगा, आमची जात सांगू नका. काय व्यवसाय आमचा? आपला मूळचा व्यवसाय शेती आहे, आपला मूळचा व्यवसाय शेती आहे, आपला मूळचा व्यवसाय शेती आहे. आणि मग जर आपण शेती करत असू तर आपण दुसरा शेतकऱ्याचा अर्थ कुणबी आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? लोक म्हणतात नव्यानं आमच्यात कशाला हे लागले, नव्यानं अरे तुम्हीच आमचं घ्यायला लागले बाबा, तुम्हीच खायला लागले, अतिक्रमण केलेलं आहे. आणि सरकारचं काम आहे, अतिक्रमण झालं तिथं सरकार बुलडोजर घेऊन येतं, अतिक्रमणाला जर कोणी विरोध केला तर पोलीस घेऊन येतं. इथं ज्याच्यावर अतिक्रमण झालं त्याच्याच विरोधामध्ये पोलीस यायला लागले, अन्याय नाही तर काय? बरोबर आहे. या बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत बांधवांनो. फक्त आपण आरक्षण मागणे एवढा एकमेव आपला उद्देश नाही. आपलं आरक्षण त्या काळापासून, आपण ओबीसीच आहोत, आपलं आरक्षण गेलेलं आहे, आपलं आरक्षणावर कुणीतरी अतिक्रमण केलेलं आहे, तेवढं अतिक्रमण काढा आणि आम्हाला पहिल्यांदा मध्ये घ्या. मग लोक म्हणतात जातींची जनगणना झाली पाहिजे. बरोबर आहे, आमच्यासाठी आयोग आहे, गायकवाड आयोग नेमला, अत्यंत सर्वोत्कृष्ट आयोग. मराठा समाजासाठी जेवढे आयोग नेमले तेवढे आयोग या देशामध्ये कोणत्याच जातीसाठी नेमले नाहीत. सगळ्या आयोगांनी रिपोर्ट चांगले दिले आहेत. मग ज्या जाती आज ओबीसी मध्ये आहेत त्यांच्यासाठी कसलाच आयोग नेमण्यात आला नाही. आणि ओबीसीचा अर्थच आहे, ओबीसी बनवत असताना, ओबीसी जाती ठरवत असताना आयोग नेमल्याशिवाय ठरवता येत नाही. कोणत्याही जातीचं जे आज विरोध करायला लागले त्यांनाच विचारा, तुम्ही ओबीसी आहात का? हो ओबीसी आहोत. मग आम्ही अतिक्रमण करतो का? हो करायला लागले. मग तुमच्यासाठी कोणती समिती गठीत केली? कोणतीच केली नाही.
त्यांचे नेते जागरूक होते. अहो ओबीसी मध्ये सब कॅटेगरायझेशन केलं, छोटे छोटे कप्पे केले आणि आपापल्या जातींना मध्ये घातलेलं आहे, कारण त्यांचे नेते जागरूक होते. आज परिस्थिती अशी आहे. इंदिरा साडीच्या केस मध्ये 1992 स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, ओबीसी आरक्षण देताना लोकसंख्येच्या 50% आरक्षण असावं. किती असावं? 50%. आज महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्रपुरतं बोलूया, महाराष्ट्रामध्ये ओबीसीना 33% आरक्षण आहे. मग लोकसंख्या किती असली पाहिजे? 66%. बरोबर आहे, 66% असायला पाहिजे 50%नुसार. मग 66% ओबीसी धरले, मग त्याच्यामध्ये मुस्लिम ऍड करा, त्याच्यामध्ये अजून जाती ऍड करा, सिंधी आहेत, गुजराती आहेत वगैरे वगैरे, ते आपल्या म्हणजे महाराष्ट्रापुरत्या जाती ऍड करा. हे आकडा 125 वर चाललाय, 100% पाहिजे पण 125 व्हायला लागले. याचं कारण ते जे 66% लोकसंख्या आहे ती मराठा धरून 66% आहे, म्हणून 33% आहे. ते सुद्धा सोडून द्या. लोक म्हणतात तुम्ही अतिक्रमण करताय. अजून एक प्रवाह, उद्धव ठाकरे सरकार सत्तेमध्ये होतं त्यावेळेस ओबीसीची आकडेवारी निश्चित करण्यासाठी बाठी आयोग नेमला, त्यावेळेस आदरणीय छगन भुजबळ साहेब सत्तेमध्येच होते, बाठी आयोग नेमलेला आहे. आणि बाठी आयोगानं ओबीसीची आकडेवारी, ते सुद्धा गावागावात जाऊन लोक मोजून आकडेवारी दिली नाही, मतदार याद्या काढल्या. आडनाव आहे का ओबीसी? आता जाधव आडनाव ओबीसी मध्ये सुद्धा, गायकवाड आडनाव ओबीसी मध्ये सुद्धा. याचा अर्थ असा आहे की मतदार याद्यामध्ये तुम्ही काही लोकांना ओबीसी गृहित धरलेलं आहे. आडनावावरून काढलं ना, तरी आडनावावरून काढलं हरकत नाही, ठीक आहे. बाठी आयोग शासनाचा आयोग आहे, अहवाल. किती लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये? 37% आहे. मला सांगा 50%नुसार किती आरक्षण पाहिजे? 37 अर्ज किती होत? 16.5 काहीतरी होतं का? 16 नाही, किती? 18.5 होतं. 37 अर्ज 18.5 पाहिजे, 18.5 पाहिजे आहे किती? हा अजून ते सब कॅटेगरी 32, पण आपण 27 धरूया. 27 मधून 18.5 मायनस करा, किती राहतात? ते आरक्षण तुमचं आहे, ते आरक्षण माझं आहे. आम्ही कुणावर अन्याय करत नाही. अभे आमच्यावरच अन्याय झालाय इतक्या वर्षापासून झालाय हे आम्ही सांगायला लागलोय. केंद्र सरकारचा जो मागासवर्गीय आयोग आहे त्याचा अहवाल आहे, या आदेशामध्ये 33% ओबीसी आहेत. 33% केंद्र सरकारचा आहे निकम, म्हणजे जेवढे काही आयोग आले आहेत त्यांची आकडेवारी आजही शासनाकडे उपलब्ध आहे. माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही मागू शकता. आणि हे सगळे आकडेवारी उपलब्ध असताना सुद्धा जर सरकार आमच्यासोबत म्हणजे चालढकल करत असेल तर या लोकांना तुमचं आणि आमचं कल्याण करायचं नाही भागवानो. म्हणून आता अत्यंत चांगली संधी आहे, म्हणजे आता कोणीतरी फार चांगली गोष्ट देईल, आम्ही नाही तो कमी नाही. आता जर ही संधी गेली तर लक्षात घ्या, तुमच्या माझ्या लेकरांना भविष्यामध्ये कोणत्या नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये आणि काय शिक्षणामध्ये घालण्याची आपली म्हणजे ऐपत राहिली का? आता किती महाग, किती फीस वाढलेले आहे, प्रचंड फीस वाटले. बरे कॉलेजेस कुणाचे आहेत? जाऊ द्या, आता मी त्याच्यावर बोलत नाही, ठीक आहे. असो ओके, आपल्या आपल्या मुद्द्यावर नाही तो परत म्हणतील आग लावून अजून आग लावून गेला. तसं काही व्हायला नको. आपण आपली मागणी आहे बाबा आमच्या आरक्षणावर अतिक्रमण झालेलं आहे, तेवढं आमचं आरक्षण अतिक्रमण करा, आमचंच आम्हाला द्या. मग जे लोक म्हणतात जाती निहाय जनगणना झाली पाहिजे, त्याशिवाय या देशामध्ये कोणत्या जाती किती आहेत त्या प्रमाणामध्ये आरक्षण देता येत नाही, काही हरकत नाही, अगोदर आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, आम्ही तुमच्यासोबत रस्त्यावर उतरतो. आणि जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे, खांद्याला खांदा लावून आपण लढू सरकारच्या युद्धामध्ये. म्हणजे आमचं घर भळकवायचं, घराच्या बाहेर हकलून द्यायचं आणि म्हणायचं कागदपत्र तूच घेऊ मी. अरे आमचंच घर येते, अगोदर घरात तर घे, नंतर बघू वासा कुणाचा आहे, भिताड कुणाचा आहे, दरवाजा कुणाचा येते, घरात तर घे. आपली तीच मागणी आहे, अगोदर आम्हाला तुमच्या सोबत घ्या. का? कारण 60-70 वर्ष कित्येक पिढ्या आपल्या मातीत गेलेल्या आहेत. एकट्या आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू झाल्यानंतर सुद्धा कितीतरी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. वाईट वाटतं या लोकांकडे बघून, त्यांची परिस्थिती बघून वाईट वाटतं. अहो त्यांच्या घराला जर भेट द्यायला गेलं, दोन वर्षाचे लेकर ज्यावेळेस आमच्या पुढे येतात त्यावेळेस काय बोलावं आणि या लोकांना या लेकरांना कोणत्या शब्दामध्ये आधार द्यावा, त्या आमच्या बहिणीला जिचा कपाळ पांढर फटक पडलेला आहे तिला कोणत्या शब्दानं सांगावं, हा प्रश्न आमच्या समोर पडतो. म्हाताऱ्या भाग बसलेला असतो, त्यांना वाटतं फार मोठी शहाणी माणसं आली, त्यांना कोणत्या शब्दामध्ये उत्तर द्यावं. या सगळ्या गोष्टी आहेत बांधवांनो, आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे आणि संविधानिक पद्धतीने आपण मागत आहोत. आमचं भांडण कुणाशीही नाही, उलट तुम्ही कुणावरच अन्याय करू नका, हीच आमची आतापर्यंतची भूमिका राहिलेली आहे. म्हणून हा बेसिक काही गोष्टी होत्या त्या आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ही जी काही मी दोन पुस्तकं आणली हे शेतकऱ्याचं असून महात्मा फुलेंचंच आहे आणि आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब. 1990 मराठा सेवा संघ स्थापन झाला त्या दिवसापासून मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या आणि त्यांना ओबीसी
मध्ये घाला ही मागणी आहे आणि त्यापर्यंत सरकार सोबत जो जो लढा केलेला आहे हे सगळे पुरावे या पुस्तकामध्ये आहेत. हे पुस्तक सुद्धा मीच प्रकाशित केली आहे. हे वाचलं पाहिजे, हे संदर्भ वाचलं पाहिजे. आणि 1990 ला शरद आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना ओबीसी संघटनांनी निवेदन दिलेलं आहे. आज जे त्यांचे नेते त्यांना आपल्या मुलामध्ये भडकवतात त्या लोकांनी निवेदन दिलेलं आहे की मराठा समाज सुद्धा ओबीसी आहे, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. आणि त्याचं सुद्धा त्यांनी जे पत्र दिलं होतं सरकारला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना, त्याच्यामध्ये कोणत्या संघटना आहेत बघा. महाराष्ट्र कुणबी संघटना, अखिल कुणबी संघ, अखिल भारतीय कुणबी संघटना, ओबीसी संघटना, महिला आघाडी, रिझर्व्ह बँक, ओबीसी कर्मचारी संस्था, बहुजन कर्मचारी विकास परिषद, बहुजन संघर्ष समिती, महिला आघाडी, तेली शाहू समाज संघटना, धनगर महासभा आणि इतर संस्था. लक्षात आलं, अशा वेगवेगळ्या जातींनी त्या काळामध्ये मागणी केलेली आहे. पण आज त्यांचे राजकीय नेते जाणीवपूर्वक आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये भडकावत आहेत आणि जणू काही मराठे म्हणजे कुणीतरी बाहेरचे आहेत आणि हे आपलं सगळं खाऊन टाकतील अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून मराठा समाजाला विलग ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण आपल्या हक्कावर, आपल्या मागणीवर ठाम राहायचं. आणि सर्वात शेवटचा पुरावा, फुले शाहू आंबेडकरांचे पुरावे मी तुम्हाला सांगितले. आता सगळे महाराष्ट्रामध्ये जगामध्ये त्यांचा नावाचा डंका आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांचा पुरावा तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पूर्वज मराठा आहेत, त्याचा पुरावा तुकारामांच्या अभंगामध्ये आहे, काही पत्रांमध्ये आहे. त्याचं कारण आहे, तुकोबांचे पूर्वज विश्वामरूपा मूळ पुरुष आहे तुकोबांचा. जर कुणी अभ्यासक असतील तर विश्वंभुवाला दोन पुरुष झाली, हरी आणि मुकुंदा. मी काय सांगतोय, विश्वंभर बुवा देहूचे त्यांना हरी आणि मुकुंदा दोन मुलं झाली. त्यांनी काय केलं, वारकरी संप्रदायाकडे न जाता देवगिरीचे जे यादव आहेत त्या यादवांच्या सैन्यामध्ये लढाई करण्याची नोकरी पत्करली. शेवटचा पुरावा, माझं व्याख्यान थांबणार आहे. त्या काळामध्ये मराठे होते, शस्त्र हातात धरले, दुर्दैवानं दोघांचंही निधन झालं. लढता लढता भारातीर्थी पडले देवगिरीच्या लढाईमध्ये. आणि त्या काळामध्ये त्यांची एका भावाची पत्नी सती गेली, म्हणजे पुढे वंश कसा वाढला असा प्रश्न पडतो लोकांना. पण दोघेही जर गेले तर वंश कसा वाढला. एक महिला सती गेली पण दुसरी गरोदर होती आणि गरोदर महिलेला सती जाता येत नाही, बरोबर आहे. आणि मग तिला मुलगा झाला, त्याचं नाव विठ्ठल, विठ्ठलचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा बोल्लोबा, बोल्लोबाचे तुकाराम, काय मोठ्या भावाचं नाव सावजी, कान्होबाराय, ही मुलं झाली. आणि मग तुकोबाराय काय म्हणतात, याती शूद्र वंश केला व्यवसाय. तुकोबाचा अभंग आहे, याती शूद्र वंश केला व्यवसाय, आधी हा तो देव कुळ पूज्य. माझ्या कुळामध्ये हा माझा पांडुरंग, माझा विठ्ठल हा आमच्या कुळांपासून वाट वडिलांपासून पूज्य आम्हाला आहे. मग माझा जात कोणती आहे, मी जातीने शूद्र आहे. व्यवसाय कोणता आहे, वैश्य. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय असा अभंग आहे, बरोबर आहे. वैश्य म्हणजे वैश्य वृत्ती म्हणजे व्यापारी आहे. तुकाराम महाराज व्यापारी होते. काही लोक सांगतात कर्ज बाजारी झाले, बिलकुल नाही. आपल्यापेक्षा लई श्रीमंत होते तुकाराम महाराज. लक्षात घ्या, पहिली बायको मेल्यानंतर, म्हणजे पहिली बायको जिवंत असताना दुसरी बायको करताना इथं नुसती सोयरी मोडली कशाला कोणी पोरगी देत नाही. म्हणजे आता तर असंही पोरगी देत नाही, ते भाग वेगळा. वास्तव सांगायला मग काय वाईट सांगतो का, समजा मी 4-5 वर्ष उशीर केला असता तर, बरोबर आहे, भेटले असते का. अवघड परिस्थिती आहे. आणि आज सुद्धा बघा, शेतकरी म्हणून मी सगळं कितीही सांगा, मी आधुनिक शेतकरी आहे, पोरगी भेटते का. चपराशी असता तर पोरगी भेटते, चपराशी. पण शेतकऱ्याला म्हटलं तर पोरगी देत नाही. ही बांधवांनो, म्हणजे आपण एका समूहातले आहोत, आपल्या सर्वांना माहिती आहे ही परिस्थिती आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची पहिली बायको दमाने एक्सपायर झाल्यानंतर आप्पाजी गुळवे पुण्यामध्ये सर्वात मोठे प्रतिष्ठित व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यानं दुसरी मुलगी जिचं नाव जिजाबाई आहे ती तुकारामांना दिली. म्हणजे विचार करा, तोला मोलाचं नातं पाहतो व्यापारी माणूस शेतकऱ्याला अंधेरी मला पोरगी देत नाही, बरोबर आहे. त्यानं ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबांना आपली मुलगी दिली त्या अर्थी तुकाराम महाराज त्या व्यापाऱ्याच्या तोला मोलाचे होते, त्याच्यापेक्षा काकणभर सरस होते. कारण आज माझ्यापासून आपल्या सरकारची सगळ्यांची भावना अशी असते, माझी मुलगी माझ्यापेक्षा चांगल्या घरात गेली पाहिजे. म्हणजे आप्पाजी गुळेपेक्षा श्रीमंत घराणं कोणतं होतं, तर तुकोबांचं मोरे घराणं होतं. त्यांचे पूर्वज या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये धारातीर्थी पडले आणि नंतर तुकोबांचा जन्म झाला. त्यांनी सांगितलं, याती म्हणजे व्यवसाय कोणता आहे माझा, व्यवसायानं वैश्य आहे पण यातीनं शूद्र आहे. आता नुसतं शूद्र म्हटलं की कळत नाही, मग जाती कोणती आहे तुकोबांची. बरे देवा कुणबी केलो, तुकोबांचा अभंग आहे. माझ्या मनाला सांगालो नाही, गाथेत काय म्हणतात, बरे देवा कुणबी केलो नाहीतर दंभेची असतो मेलो.
संपूर्ण अवघ भले केले देवराया नाचे तुका लागे पाया विद्यासाठी काहीतरी पडतो आपण सेवा चुकतो संतांची नाग वन हे तुकाची गर्व होता ताटा जातो हे पण ते वाटा तुका म्हणजे थोरपणे मला खोती अभिमान आहे. उच्च जातीमध्ये जन्माला घातला असतं तर अभिमान आणि अहंकाराने मी नरकात गेलो असतो. कुणबी केलं बरं झालं देवा मी नाचायला लागलो आहे तुझ्या पायावर पडायला लागलो आहे. जगद्गुरु तुकोबांचा फुले शाहू आंबेडकरांच्या पेक्षा अगोदरचा पुरावा की मराठ्याचा कुणबी झाला आणि तुकारामांचे पुढचे वंशज मराठी. आता एकाच घरामध्ये आजा मराठान पोरग कुणबी जावय असं होतं का? असं होऊ शकत नाही ना. याच्यावर भरपूर आपल्याकडे पुरावे आहेत. आपले व्यवहार सुद्धा विदर्भामध्ये आपले म्हणजे वैवाहिक संबंध आपले तिथे जुळलेले आहेत. तिकडं गेल्यानंतर आमचा मेहुणा कुणबी आणि हे तो मराठा म्हणायला लागले याला आरक्षणच नाही. हाय परिस्थिती ऐकली अशी. मग आम्हाला आंतरजातीय विवाह केला म्हणून शासकीय आर्थिक मदत तरी करा. बरोबर आहे ना. आंतरजातीय विवाहाला पैसे देतात ना. मग मराठी आणि कुणबी जर येत नसतील तर आमचे लग्न कसं काय व्हायला लागले? बरोबर आहे. विश्वास नांगरे पाटील कुठले जावई आहेत? विश्वास नांगरे पाटील संभाजीनगरचे जावई आहेत. पद्माकर काका मुळे यांचे जावई आहेत. विश्वास नांगरे पाटील ओबीसी कुणबी आहेत आणि सासरा मराठा आहे म्हणजे बायको मराठा आहे. म्हणजे हे संबंध कसं काय झाले? कारण समकक्ष जाती आपण आहोत. आपला व्यवसाय तो होता म्हणून आपण कुणाचं कुणावर अन्याय करावं माणसंच नाही. घरामध्ये मडं पडलं तर मडे झाकून या करीती पेरणी. अरे कुणबीयाचे वाणी भवला आहे. घरात मडं पडलं मडं झाकून ठोर पेरणी करतो का? जग जगलं पाहिजे. पेरणीची वेळ जर चुकली ना तर तुमच्या त्या पिकाला खताला काय काय कशाला किंमत नसते हो. म्हणून घरात मडं पेटलं तर झाकून ठेवणारे आपल्या औलादी आहेत. पण हे जग जगलं पाहिजे. हा समाज जगला पाहिजे की भावना या देशातल्या समस्त कुणब्यांची मराठ्यांची आहे. आणि म्हणून बांधवांनो हा आमचा संघर्ष समजून घ्या. हा आम्ही काहीतरी उघड म्हणजे आम्हाला स्वप्न पडलं आता आरक्षण मागायचं मागाय हुटलो असं घडलं नाही. पावलं पावली लक्षात आलं पुरावे सापडले आणि आपण कोण आहोत तर आपण मागासवर्गीय आहोत हे आमच्या लक्षात आलं. फक्त दोन उदाहरणं सांगून माझं व्याख्यान थांबवतो. माग 5-6 वर्षापूर्वी गणपती उत्सवामध्ये पुण्यामध्ये मेधा खोले नावाची एक महिला आहे. त्या शासकीय अधिकारी आहेत आणि त्यांचा दर्जा कोणता आहे? वैज्ञानिक. त्यांच्या घरामध्ये नैवेद्य करणारी निर्मला यादव जिवंत आहेत. मी खोटं बोलत नाही. जिवंत आहेत. अजूनही जिवंत आहेत निर्मलाताई यादव. त्या मराठा आहेत आणि मराठा महिलेनं गणपतीचा नैवेद्य केला म्हणून त्या वयस्कर बाईला झिंजा उपटू उपटू मारलं वैज्ञानिक बाईनं. का? सामाजिकरित्या तुम्ही मागास आहात. बरोबर आहे. पुरावा आहे. सामाजिकरित्या तुम्ही मागास आहात हे आज काल परवा तुम्हाला सांगतोय. 500 वर्षापूर्वी सांगत नाही. दुसरं पैठणला पूजा होते तिथं आपले काही मराठा संघटनाचे अधिकारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न करत होते. तर तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात येता येणार नाही म्हणून बातमी लोकमतला भली मोठी छापून आली. तुम्ही जर सर्च केलं पैठणचं प्रकरण आत्ताचं प्रकरण आहे. सामाजिकरित्या मराठी मागास असल्याचा पुरावा आहे. राजर्षी शाहू महाराजांसोबत वेदस्थ प्रकरण घडलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांसोबत आणि तुम्ही शूद्र असून सुद्धा तुमच्या अभंगातून वेदांचे अर्थ प्रकट होता म्हणून गाथा म्हणण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला कारण शूद्राला राजा होता येत नाही म्हणून. प्रतापसिंह राजे सातारचे त्यांना शिक्षण बंदी होती. शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यावेळेस त्यांची आई पहाटे 3 उठायची. लोक उठायच्या अगोदर त्यांना शिकवायची परत झोपी द्यायची. का? समाजाला कळू नये आम्ही शिकायला लागलो होती. म्हणजे आमच्या राजाला शिक्षणाची बंदी आहे त्याचं कारण हे मराठे मागासाहेब कुणबी आहेत याची पुरावे आहेत. म्हणून बांधवांनो आजपर्यंत जे झालं ते झालं. आता मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या आणि आमचा जो बॅकलॉग 50-60 वर्षापासूनचा आहे या सर्वांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमच्या आजपर्यंत जो अन्याय झाला तो दूर करा एवढं आव्हान मी करतो. आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपल्याला थांबू द्यायचं नाही. आपला जोपर्यंत हक्क आपल्या पदरामध्ये पडणार नाही तोपर्यंत एकही माणूस इथं थांबणार नाही. आणि आपण सर्वजण इथं जमला आपला सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचं कौतुक करतो. आणि मला आयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली आयोजकांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवराय.